पूर्वीची एक महत्त्वाची बातमी. आज 8 जुलै रोजी तालुक्यातील भालोद येथे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या निधनापश्चात त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे आले होते. त्यांच्यासोबत विधान परिषदचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार डॉक्टर गुरुमुख जगवानी सह मान्यवरांची उपस्थिती होती. रात्री 9 वाजता फडणवीस सर्व मान्यवरांसह निवासस्थानी पोहोचले. त्या ठिकाणी हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली व सुमारे 15 तास जावळे कुटुंबियाशी त्यांनी सांत्वनपर चर्चा केली. तर जाताना फडणवीस पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ते आपण बघूया. फडणवीसजी, आपण या ठिकाणी भालोदला आले आहात, एक आमच्या जिल्ह्याचं जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आणि एक शेतकऱ्यांच्या संदर्भात आस्था असणारे एक नेते आता आमच्यातून हिरवून गेलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या पक्षाच्या संदर्भात काय नुकसान झालेलं काय सांगाल आपण या बाबतीत? हरिभाऊंचं जाणं हे आमच्याकरता पक्षाकरताही नुकसान आहे, वैयक्तिक माझ्याकरताही ते नुकसान आहे आणि समाजाचंही मोठं नुकसान आहे. कारण हरिभाऊ हे जनतेतनं तयार झालेलं नेतृत्व होतं, ते हाडाचे शेतकरी होते, काळ्या मातीशी त्यांचं नातं होतं आणि शेतीतले प्रयोग हे समाजामध्ये रुजवावे असा सातत्याने त्यांचा प्रयत्न होता. मी गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं, विधानसभेत आम्ही सोबत राहिलो आणि त्यांना अतिशय जवळून तर खूप वेगवेगळ्या प्लॅन्स देखील हरिभाऊंनी तयार केले होते की कशा प्रकारे कृषी संशोधनाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचा फायदा करून देईल, विशेषतः केळीच्या संदर्भात त्यांचे वेगवेगळे प्रयोग हे अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे होते आणि म्हणून अशा प्रकारचे आमचे हरिभाऊ आमच्यात नाही हे खरं म्हणजे आम्हाला अजूनही खरं वाटत नाही. ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, ते आमचे माजी खासदार माजी आमदार होते आणि पुढचे अनेक वर्ष अनेक पदांवर ते गेले असते, पक्षाला अजून मजबूत त्यांनी केलं असतं पण ईश्वराने आमच्यातनं त्यांना नेलं. त्यामुळे मी आज आता कुटुंबाची भेट घेतलेली आहे, त्यांच्यावर फार मोठा आघात आहे आणि आमच्या संपूर्ण भाजप कुटुंबावर देखील आघात आहे. आम्ही सगळे कुटुंबाच्या एकामध्ये सामील आहोत आणि हरिभाऊंना आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण. त्याचप्रमाणे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्याकरिता आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावल शहरातील नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी एक निवेदन देऊन शेळगाव बॅरेज या प्रकल्पाला हरिभाऊ जावळे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली व सदर मागणी विधानसभेत आपण मांडावी असे आवाहन डॉक्टर कुंदन फेगडे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत भूषण फेगडे, स्नेहल फिरके, रितेश बारी, शेखर वाविस्कर, प्रथमेश घोडके, सागर इंगळे, व्यंकटेश बारी सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. धन्यवाद. एक मिनिट स्नेहल असायचं.